शेगाव येथे 13 एप्रिल रोजी रात्री घडलेल्या घटनेसंदर्भात युवकांचा राजकारणासाठी उपयोग होत असून हा प्रकार निषेधार्य आहे. कोणीही तरुणांच्या जीवनाशी खेळू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद युवांकरील दाखल झालेल्या गुन्ह्यात घेऊन आंदोलने आणि निवेदने देत आहे. यावर उद्देशून बोलताना पाटील यांनी हा इशारा दिला. शेगाव येथे MTDC परिसरात रामनवमी यात्रेनिमित्त आकाशी पाळणा आणि इतर मनोरंजनात्मक असलेले आनंद मेळाव्यात 13 एप्रिल रोजी 2 गटात हाणामारी झाली. या घटनेमध्ये पोलिसांनी शेगाव शहरातील 9 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि इतर स्वरूपाच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक असल्याचे सांगत हिंदुत्ववादी संघटनाद्वारे धरणे आंदोलन करीत गुन्हे मागे घेण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देऊन पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सर्वच पक्षांचा समाचार घेत युवकांचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे सांगत या सर्वांचा निषेधही व्यक्त करण्यात आला. याशिवाय आपण पालकमंत्र्यांच्या माध्यमाने राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे प्रसन्नजीत पाटील यांनी सांगितले. पूर्व आपली भूमिका सांगताय, त्याचं DIG लेवलवर इन्क्वायरी झाली पाहिजे, किमान ती झाली तर चांगलं होईल. त्यासाठी आम्ही पालकमंत्री मोदींच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि तिथून ती इन्क्वायरी घेणार आहोत. चुकीच असेल आणि पोरांना कसं आहे, ते पोरांचं महत्त्वाचं पोरांचं करिअर बरबाद नाही झालं पाहिजे. तुमच्या गावातले 150-200 पोरांवर जुन्या कलमा झालेले केसेस लागलेले पोरांचे आयुष्य बरबाद झालेले आहेत. तुम्ही जर इतिहास धुंडाळून पाहता, तुमचं पोलीस स्टेशन आहे, तुम्ही तिथून याद्या काढा ज्या पोरांवर दंगलीच्या केसेस झालेल्या आहेत, ज्यांचं करिअरवर CR त्यांचं खराब झालेलं आहे. बुलढाण्यावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट.